Hello children, today we are going to learn an invisible being, म्हणजेच अदृश्य बाघ. ही एक विनोदी नाटिका आहे. अमन हा मुलगा जणू काही तो बाकावर बसला आहे अशा पद्धतीने बसतो. खरे तर तेथे बाघ नसतोच. बीना ही त्याची वर्गमैत्रीण त्याला विचारते की तो काय करीत आहे. त्यावर तो सांगतो की मी अदृश्य बाकावर बसलेलो आहे. बीनाला गम्मत वाटते. तीही त्याच्या शेजारी येऊन बसते. बसते म्हणजेच बसण्याचा अभिनय करते. हळूहळू चंदा, दिनेश आणि एकता हेही या नाटिकेत या खेळात सहभागी होतात. थोड्या वेळाने फारुक नावाचा एक मुलगा येतो. तो त्यांना सांगतो की मी बाग दुसरीकडे हलवला आहे. ते ऐकून सगळे भक्कन खाली पडतात. फारुकच्या खट्टाळपणावर मुले खुश होतात. फारुकही या काल्पनिक खेळात सहभागी होतो. नंतर तो मुलांना सांगतो की बाग त्याने आता नुकताच रंगवला आहे. मुले दतकून उभी राहतात आणि आपल्या कपड्यांवरील काल्पनिक रंग पुसतात. पुन्हा एकदा बाकावर बसल्यावर ते फारुकची चेष्टा त्याच्यावरच उलटवतात आणि त्याला सांगतात की त्यांनी असे अदृश्य असे रंगवलेल्या वस्तूंवर बसण्याचे कपडे घातले आहेत. शेवटी फारुक पुन्हा गंमत करतो. मुले काल्पनिक बाग उचलून नेण्याचा अभिनय करीत असताना तो त्यांना सांगतो की शेजारच्या सभागृहात एक अदृश्य केक वाटला जात आहे. सर्व मुले बाग टाकून देऊन सभागृहाकडे पळत सुटतात. फारुकही त्यांच्या मागे जातो. Hello, so today we are going to do an activity on the lesson Invisible Bench. What are you doing? I am writing with this invisible pen. What are you doing? I am opening this invisible umbrella. What are you doing? I am cutting this cloth with invisible scissor. What are you doing? I am throwing this invisible ball. What are you doing? I am drinking water with this invisible glass.